नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जुलै महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला अठरावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळे व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला आतापर्यंत सस्क्राई केला नाही चॅनल सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्यात आपण कालच्या व्हिडिओला प्रश्न होत्या एडवाई कर कालच्या व्हिडिओला आपला पहिला प्रश्न होता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते कोणत्या राज्यात नुकतेच निष्ठा एन आय एस एस टी एचे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले ॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी नुकताच कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केला आहे तर हा करार चीनने नुकताच पाकिस्तान या देशासोबत केलेला आहे पुढचा प्रश्न होता जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार दोन हजार वीस नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे ऑप्शन्स होते मोहम्मद मिसाईद शाहिदुल आलम दापो ओलोरुनोमी आणि बरोबर उत्तर आहे वरील सर्व किंवा या चा या चौघांनाही जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न होता यू एस आय बी सी म्हणजे युनायटेड स्टेट्स इंडिया बिझनेस काउन्सिलचा चा ग्लोबल लिडरशिप पुरस्कार दोन हजार वीस नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे तर हा पुरस्कार नुकताच टाटा ग्रुपच्या एन चंद्रशेखरन यांना देण्यात आलेला आहे रोज क्रिस्टिन असोका रेपोंडा यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली आहे उत्तर आहे गॅबॉन आम्फान या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्यासाठी नाबार्डने कोणत्या राज्याला नुकताच सातशे पंच्याण्णव नु कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर हा निधी नाबार्डने नुकताच पश्चिम बंगालला मंजूर केलेला आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स दोन हजार वीसमध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे उत्तर आहे तिसऱ्या आणि कालचा शेवटचा प्रश्न होता वेस्ट टू एनर्जी नावाची योजना नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली आहे ती वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्याची योजना नुकतीच उत्तराखंड या राज्य सरकारने लॉन्च केलेली आहे हे होते आपले कालच्या व्हिडिओला प्रश्न आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस जुलै वीस जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात एकोणीसशे सहासष्ट या वर्षापासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो वीस जुलै एकोणीसशे चोवीस या दिवशी आंतरराष्ट्रीय महासंघाची स्थापना झाली होती याच कारणामुळे दरवर्षी वीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन वीस जुलै इथे जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या दिवसाचा उल्लेख आलेला आहे या निमित्ताने आपण जुलै महिन्यामध्ये आतापर्यंत साजरे करण्यात आलेले महत्वाचे दिवस थोडक्यात रिवाईज करूया जुलै महिन्यामध्ये पहिला दिवस होता एक जुलै एक जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन राष्ट्रीय चिकित्सक दिन किंवा नॅशनल डॉक्टर्स डे एस बी आय स्थापना दिवस राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स दिन आणि राष्ट्रीय डाक कर्मचारी दिन म्हणून साजरा करण्यात आला होता त्यानंतर दोन जुलै जागतिक खेळ पत्रकारिता दिन तीन जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग फ्री दिन चार जुलै आंतरराष्ट्रीय सहकार दिन सहा जुलै जागतिक पशुजन्य रोग दिन दहा जुलै जागतिक मत्स्य उत्पादक दिन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन बारा जुलै मलाला दिन पंधरा जुलै जागतिक युवा कौशल्य दिन सतरा जुलै जागतिक न्याय दिन अठरा जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन आणि आता हा वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन नेक्स्ट खालीलपैकी कोणता देश मंगळ ग्रहावर यान पाठवणारा पहिला मुस्लिम देश ठरला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू ए ई यू ए या देशाने मंगळ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे आणि जपानच्या मदतीनं या यू म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशाने होप मार्स मिशन अंतर्गत मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जपानमधील तानेगाशिमा येथील लॉन्च पॅडवरून या यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे आणि मंगळ ग्रहावर यान सोडणार हा आता यूएई हा पहिलाच मुस्लिम देश ठरलेला आहे हे यान फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश करणार असून तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक यू ए ई यु एई किंवा संयुक्त अरब अमिरात मॅपमध्ये बघा हा आहे यू ई राजधानी आहे अबुधाबी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत खलीफा बिन जायद अल नय्याम पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद अल मखतॉम आणि चलन आहे यू ए दिरहाम नेक्स्ट पी हरिकृष्ण हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्धिबळ इव्हन बघा हा आहे पी हरिकृष्ण हा भारताचा ग्रँडमास्टर आहे आणि नुकतंच त्रेपन्नव्या बी एल बुद्धिबळ महोत्सव दोन हजार वीसचा भाग असलेल्या ऍसेट्स बुद्धिबळ नऊशे साठ या स्पर्धेमध्ये या पी हरिकृष्ण या भारताच्या बुद्धिबळपटूने विजेतेपद पटकावलेलं आहे त्याने अंतिम फेरीमध्ये पोलंडच्या रोडोसलाव ओतासेक याचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन हा पी हरिकृष्ण हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे टी आय डब्ल्यू एफ दोन हजार वीसच्या च्या म्हणून निवड करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रियंका चोप्रा बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची नुकतीच्या टोरंटो टोरंटो आहे कॅनडामध्ये या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दूध म्हणून किंवा अँबेसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे, आहे। हा जो महोत्सव आहे टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील सर्वात प्रसिद्ध फिल्म फेस्टिवलपैकी एक आहे आणि हा दोन हजार वीसमध्ये मध्ये दहा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे एकोणीसशे शहात्तरपासून पासून हा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आणि ही प्रियंका चोप्रा ही या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पहिलीच भारतीय अँबॅसिडर ठरलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक नेक्स्ट डॅश डॅश या खेळाशी संबंधित असलेले व दोन हजार दोन साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले रमेश टिकाराम यांचे नुकतेच निधन झाले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅरा बॅडमिंटन हे बघा हे होते भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम आणि यांचं नुकतंच वयाच्या एकावनव्या वर्षी निधन झालेलं आहे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्यांनी जवळपास एकोणीस सुवर्ण पदक दहा रुपये पदक तर आठ कांस्यपदकांची कमाई केली होती त्यांना दोन हजार दोनमध्ये भारत शासनाने अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं आणि दोन हजार एकमध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आणण्यामध्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि याच रमेश टिकाराम यांचं नुकतंच वयाच्या एकाव्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे निधन झालेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतेच खालीलपैकी कोणाला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नूर वाली मेसूद इमेज बघा हा आहे नूर वाली मेसूद हा तेहरिक ए तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी गटाचा नेता असून याला नुकतंच संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार इथे संयुक्त राष्ट्रसंघाचा उल्लेख आलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युएन एन याची स्थापना झाली होती चोवीस ऑक्टोबर 1945 फोर्टी फाईव्हला ला मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीला आणि सध्याचे सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनिओ गुटेरस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संघटनेने नुकतीच पी सेवन हेवी ड्रॉप प्रणाली विकसित केली आहे है DRDO, DRDO है, -D -D -E, है, Delivery, उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी आर डी ओ डी आर डी ओ ची एक शाखा आहे डी आर डी फॉर्म आहे एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही संघटना उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी असून याच संघटनेनेही पी सेवन हेवी ड्रॉप प्रणाली विकसित केलेली आहे ही प्रणाली या डीआरडीओच्या ए डी या शाखेने उंचीवरून आय एल सेव्हन्टी सिक्स विमानामधून खाली टाकलेल्या जवळपास सात टन वजनाच्या श्रेणीतील भार जमिनीवर सुरक्षित उतरण्यासाठी विकसित केलेली एक स्वदेशी प्रणाली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक डी ओ म्हणजे लॉंगफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्था स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय हे नवी दिल्लीला आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जी सतीश रेड्डी पुढचा प्रश्न भारताच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले पी एम सोनिधी ऍप कोणासाठी सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फेरीवाले नुकतंच भारताच्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे हे पी एम सोनिधी ऍप हे फेरीवाल्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे पी एम सोनिधी नावाची योजना ही योजना कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याच्या उद्देशाने एक जून दोन हजार वीस या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना जवळपास दहा हजार रुपयाचं कर्ज दिलं जाणार आहे हे कर्ज बिनव्याजी असून याची मुदत आहे एक वर्ष आणि याच योजनेच्या अंतर्गत फेरीवाल्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी आणि त्यांच्या कर्जाच्या अर्जावर विचार करण्यासाठी हे पी एम सोनिधी नावाचे ऍपनोक प्रचार गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता गुगल कंपनीने त्यांच्या गुगल प्लस या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचे नाव बदलून काय ठेवले आहे याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे गुगल करंट्स गुगलने त्यांच्या गुगल प्लस या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचं नाव बदलून होता गुगल करंट्स असं केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय प्रश्न आहे मालाबार नौदल युद्ध सरावात यावर्षी प्रथमच खालीलपैकी कोणता देश सहभागी होणार आहे ऑप्शन्स आहेत भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आता आपण अन अकॅडमी बद्दल थोडक्यात माहिती पाहूयात अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमीने नुकतंच दहा जून पासून मिशन राज्यसेवा नावाचे एक फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे तसंच तस पंधरा जून पासून मिशन एस टी आय पी एस आय एस ओ दोन हजार एकवीस नावाचे फाउंडेशन बॅच लाँच केलेले आहे यामध्ये या दोन्ही या बॅच मध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या दोन्ही बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना डेली लाईव्ह लेक्चर्स स्ट्रक्चर कोर्सेस लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस आणि अनलिमिटेड ऍक्सेस मिळणार आहे अनअकॅडमीच्या बेसिक बॅचसाठी या जा। फाउंडेशन बॅच फीस किंवा सबस्क्रिप्शन बघायचं झालं तर एका मंथचं सबस्क्रिप्शन आहे बाराशे साठ रुपयाला तीन मंथचं सबस्क्रिप्शन आहे तीन हजार एकशे ला सहा महिन्याची फीस किंवा सबस्क्रिप्शन होतं पाच हजार चाळीस रुपये बारा महिन्याचं सहा हजार तीनशे रुपये जे पर मंथ फक्त पाचशे पंचवीस रुपये आणि जर हेच चोवीस महिन्यासाठी विचार केला तर चोवीस महिन्याचं फीस किंवा सबस्क्रिप्शन आहे सात हजार पाचशे साठ रुपये जे पर मंथ फक्त तीनशे पंधरा रुपये एवढं आहे आणि ज्याचा डेली विचार केला तीनशे पंधराचा चा तर डेली ही फीस फक्त तुम्हाला अकरा रुपये एवढी द्यावी लागेल हे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला स्टडी फ्रॉम होम पर डे अकरा फीस होणार हे पागे, पाहिलं पागे, आपण त्यानंतर लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन स्ट्रक्चर्ड अँड फ्री स्पेशल क्लासेस आणि ही फीस भरण्यासाठी ईएमआयचा ऑप्शन देखील अनअकॅडमी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलचा कोड वापरला एस पी एम पी एस सी हा कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा दहा टक्के डिस्काउंट देखील मिळेल ही फाउंडेशन बँक जॉईन करण्यासाठी